नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक सागर खोडके आणि आज आपल्याशी ॲग्रील एक्सटेन्शन म्हणजेच कृषी विस्तार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे। शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सध्या सोयाबीनची अवस्था ही फुलकड्यांची अवस्था आहे आणि या काळामध्ये सोयाबीनची वाढ ही वेलासारखी होत आहे। तर शेतकरी बंधूंनो, यामागील प्रमुख महत्त्वाचे दोन कारण आहेत। एक म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर केला असेल त्यावेळी सोयाबीनची वाढ ही वेलासारखी होते आणि दुसरं म्हणजे या खरीप हंगामामध्ये सतत जर ढगाळ वातावरण राहिलं तर परिणामी काय होतं, हवेतील जे काही नत्र आहे ते झाड जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि त्यामुळे काय होतं, तर ही सोयाबीनची वाढ आपल्याला वेलासारखी झालेली दिसून येते। मग आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की काही सोयाबीन कमतीच्या वर वाढलेलं आहे आणि याच्यामुळे काय होतं, तर सोयाबीनची वाढ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस त्याला फांद्या कमी लागतात, कळ्या कमी लागतात, फुलं कमी येतात आणि परिणामी आपल्याला शेंगांची संख्याही कमी मिळते। मग आता यावर उपाययोजना काय करावी लागेल, तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला याच्यावर उपाययोजनासाठी 0-52-34 हे विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे आणि याचं प्रमाण किती वापरायचं, तर 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला याची फवारणी करायची आहे। पुन्हा एक वेळ सांगेन, आपल्याला 0-52-34 या विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे आणि 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये याची फवारणी घ्यायची आहे आणि याच फुलदा अवस्थेमध्ये जर पावसाचा खंड पडला असेल तर अशा वेळेस आपल्याला पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 या विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे आणि याचं प्रमाण जे आहे हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरायचं आहे आणि ही जी शिफारस आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आपल्याला केलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्याकरिता आमच्या ॲग्रील एक्सटेन्शन म्हणजेच कृषी विस्तार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।